नवाब मलिक यांच्या अटकेला विरोध करून मवियावाले एक प्रकारे दाऊदचे समर्थन करत आहेत असा टोला चंद्रकांत पाटील यांनी मविया सरकारवर लगावला असून नवाब मलिक यांचा राजीनामा घ्या अशी मागणी केली आहे. तसेच जोपर्यंत राजीनामा घेत नाही तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही असे विधान पण त्यांनी यावेळी केले. कॅबिनेट मंत्री श्री नवाब मलिक यांचे 93 बॉम्बस्फोटाने संपूर्ण देश हादरला होता, संपूर्ण जग हादरलं होतं, शेकडो लोक मृत्युमुखी पडले. त्या बॉम्बस्फोटामध्ये सहभागी असणाऱ्या आरोपींकडून बेनामी जमीन विकत घेण्याच्या आरोपाखाली ईडीने अटक केली आहे. ईडीने अटक केल्यानंतर सुद्धा ते राजीनामा देत नाहीत. त्यांचे नेते, महाविकास आघाडीचे नेते, ते राजीनामा देणार नाही हे म्हणतात. याचा अर्थ 93 बॉम्बस्फोटामध्ये सहभागी झालेल्या दाऊदच्या नेतृत्वाखालील सगळ्या गुन्हेगारांना हे समर्थन करत आहेत, हे पाठबळ देत आहेत. त्यावेळी जे बॉम्बस्फोट कसे बरोबर होते, त्यांना मदत करणारे नवाब मलिक कसे बरोबर होते असं सांगण्याचा, असं दाखवण्याचा हा प्रयत्न चालला आहे. आणि भारतीय जनता पार्टी हा प्रयत्न सहन करणार नाही. सुरुवातीला समजणे वाले को इशारा काफी याप्रमाणे आम्ही एक दिवस निदर्शन केली, पण आता अजून एखाद दिवस वाट पाहून ह्या सगळ्या विषयातली खूप तीव्र प्रतिक्रिया भारतीय जनता पार्टी सुरू करेल. एखादा सरकारी कर्मचारी अटक झाल्यानंतर 24 तासाच्या आत त्याला सस्पेंड करायचं असतं. कॉन्स्टिट्युशनली कायदा म्हणून आम्ही सरकारी नोकर आहोत की नाही यावर डिबेट होऊ शकतं, परंतु जर सरकारी नोकर अटक झाल्यानंतर त्याला 24 तासामध्ये सस्पेंड करायचं असतं आणि चार्जशीट सबमिट झाल्यानंतर त्याला नोकरीतून काढायचं असतं, तर मग एका मिनिस्टरने ते फॉलो करायला नको का आणि त्याच्या नेत्याने ते सांगायला नको का, माझा पहिला प्रश्न आहे. दुसरा प्रश्न, मंत्रालयाच्या परिसरामध्ये दूर दूरपर्यंत मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्यांना परवानगी नाही, OBC पॉलिटिकल आरक्षण गेलं त्याच्यासाठी आंदोलन करायला परवानगी नाही, शेड्यूल कास्टला परवानगी नाही, आता आजपासून आमच्या श्रीमंत छत्रपती संभाजीराजे उपोषण त्यांना परवानगी नाही. महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ मुळात रस्त्यावर कसं बसतं, कारण तुम्ही सरकार आहात, तुमच्या हातात सत्ता आहे, तुम्ही कोणाकडे काय मागताय, पण तुम्ही, तुम्हाला परवानगी मंत्रालयाच्या परिसरातल्या महात्मा गांधींच्या पुतळ्यावर उपोषण करायला तुम्हाला परवानगी. आणि त्यामुळे याची पण चौकशी झाली पाहिजे की ही परवानगी कोणी दिली, हे बेकायदेशीर बसले का, मग यांच्यावर बेकायदेशीर जमावबंदीच्या कलम मंत्र्यांसहित सगळ्यांना लागणार आहेत का, असे माझे. नवाब मलिकांचा राजीनामा का नाही आणि तो झाला नाही तर आम्ही स्वस्थ बसणार नाही. तिसरा मुद्दा माझा असा आहे की माझं काय, मी काय शिवसेना आणि राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्यामध्ये फूट निर्माण करण्याचा प्रयत्न करतो, कारण ते खूप हुशार नेते आहेत, त्यामुळे तर त्यांनी एवढ्या बलाढ्य पक्षाला फसवलं आणि